महाराष्ट्रात सामाजिक धार्मिक क्रांती घडवणाऱ्या संभाजी ब्रिगेडने आता राजकीय क्रांती घडवण्याचा निर्धार केला असून जिल्हा जिल्ह्यात त्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार अकोला जिल्हा अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेड कार्य करेल अशी ग्वाही प्रमिलाताई ओक हॉल सभागृहात संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित दरम्यान देण्यात आले. तसेच देशात बहुजनांचे राज्य आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडची वाटचाल आहे. शेतमालाला योग्य भाव आणि दारूमुक्त गाव धोरण राबवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतला आहे. संभाजी ब्रिगेड येत्या काळातील सर्व निवडणुका लढणार असल्याचे सांगण्यात आले. पुरुषोत्तम खेडेकर यांनी 28 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वैचारिक लढा सुरू केला. जेम्स लेन प्रकरणात संभाजी ब्रिगेड ताकदीने उतरली, त्यामुळे 2004 साली सत्तांतर झाले. पुरुषोत्तम आवारे म्हणाले, मोदी फडणवीसांना शिव्या घालणे सोपे आहे, परंतु स्थानिक पातळीच्या प्रश्नांना हात घालणार की नाही. गेली 4 टर्म भरीपने जिल्हा परिषदेचे वाटोळे केले, त्यांना जाब विचारणार केव्हा हा मुद्दा उपस्थित केला. प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे म्हणाले, एकसंघ विचारधारा संभाजी ब्रिगेडची ताकद आहे. आम्हाला कोणाच्या ताटाखालचे मांजर व्हायचे नाही, तर स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करायचे आहे. सध्या महाराष्ट्रात बिकट स्थिती असून दुष्काळ जाहीर करा, शेतमालाला हमी भाव द्या याकडे लक्ष वेधले. सुधीर देशमुख यांनी ब्रिगेडचे धोरण 100% राजकारण समाजकारण करायचे आहे. बहुजनांच्या हाती 5 सत्ता याव्यात, वैचारिक युवक घडावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान ठराव घेऊन मंजुरी देण्यात आली. गारपीट बोंडअळीमुळे हानी झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50,000 भरपाई द्यावी. महात्मा गांधी यांच्या 150 जयंतीनिमित्त जिल्हा दारूमुक्त करा. भीमा कोरेगाव प्रकरणी भिडे, एकबोटे यांना तात्काळ अटक करा. ग्रामीण तरुणांना 10,000 निर्वाह भत्ता द्यावा या 4 ठरावांना मंजुरी देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादीने समाजाच्या तोंडाला पाणी पुसली, त्यामुळे त्यांच्याकडूनही अपेक्षा नाही. या पक्षांनी सर्वाधिक सत्ता भोगली, या प्रश्नांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. सत्ताधारी तसेच तुम्हीही नालायक आहात अशा शब्दात वक्त्यांनी सुनावले.